जिल्हाध्यक्षांना एसयूव्ही वाटण्याचा अजित पवार गटाचा निर्णय बादात सापडलाय. 40 एसयूव्हींच्या वाटपाची चौकशीची मागणी केली जाते, तर गाड्यांच्या वाटपाच्या चौकशीची विरोधकांनी मागणी केलेली आहे. अजित पवार प्रत्येक जिल्हाध्यक्षाला एक कार देणार आहे. जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी जिल्हाध्यक्षाला ही कार दिली जाणार आहे, पण कार वाटपाचा अजित पवार गटाचा हा जो निर्णय आहे तो वादात सापडलेला आहे आणि विरोधकांकडून आता याच्या चौकशीची मागणी केली जाते. पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या या कोऱ्या करकरीत एसयूव्ही कार पहा. अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाच्या दिमतीला त्यांचा पक्ष एक कोरी करकरीत एसयूव्ही देणार आहे. अजित पवार गट अशा 40 एसयूव्ही खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसकडे निधीचा ओघ अटल्यानं ते 138 रुपये प्रत्येक कार्यकर्त्याकडून गोळा करत असताना अजित पवार गट मात्र जिल्हाध्यक्षांना जिल्ह्यात फिरण्यासाठी 20 ते 30 लाख रुपये किमतीच्या एसयूव्ही कार वाटणार आहे. या कार वाटपाची चौकशी करण्याची मागणी आता विरोधक करू लागले. 40 जणांना गाड्या दिल्या म्हणजे 10-12 कोटी रुपये खर्च आला असावा. 15 लाख रुपये 10 लाख रुपये ज्याच्या नावावर आहे त्याच्या इन्क्वायऱ्या या महाराष्ट्रात होतात. 10 ते 12 कोटीची वाहनं कोण देतं? द्याव्या जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या पाहिजे कोणत्याही पक्षाने, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे. त्या कुठून आल्या, कशा आल्या? अजित पवार गट 40 एसयूव्ही खरेदी करणार आहे. प्रत्येक कारची किंमत सरासरी 25 लाख रुपये गृहीत धरली तरी 10 कोटी रुपयांचा हिशोब होतो. अजित पवार गटाची स्थापना होऊन 6 महिने झाले नाही तरी तोपर्यंत त्यांच्या पक्षाकडे 40 एसयूव्ही खरेदी करण्यासाठी 10 कोटी रुपये कुठून आले असा सवाल सामान्यांमधून उपस्थित केला जातोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.